गेलो, बँकेत गेल्यानंतर पैसे मोजून बघतो तर 18,000 होते. म्हणजे 30,000 पैसे काढले होते पण 18,000 होते. मग मी बँकेत साहेबांना विचारलं पण तिथं काय त्यांनी म्हणले बरोबर दिला. नंतर मग हे लक्षात आल्यानंतर मॅडमला म्हणले तर विचारल्यानंतर असं दोन व्यक्ती आल्या होत्या हे लक्षात आलं. ते एका व्यक्तीने यांना गुरळ घातली आणि 30,000 मधले म्हणजे अनामत पैसे ओढले त्याने आणि ह्यांच्या हातावर बाकीचे पैसे ठेवले आणि दुसरा माणूस त्याला भूल म्हणजे भूल गाठली आणि तो माणसाकडे लक्ष गेल्यानंतर तो माणूस पळून गेला आणि हा पण माणूस नंतर निघून गेला. तिथं गाळ करायला तिथं कोणीच नव्हतं सर. तिथं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे माणूस नव्हता आणि तिथला सिक्युरिटी गार्ड पण तिथं नव्हता. मला सीसी कॅमेऱ्यामध्ये ते दाखवले पुन्हा. मग दाखवल्यानंतर ते मी खाली आलो त्यांच्याकडून ते क्लिप घेऊन आणि ते बघितलं म्हणजे कोणी समय काय मला काय तेवढं मला ओळख नव्हती म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो. धनराज न्यूज साठी सचिन बिद्री उमरगा.